कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून तिलकनगरमधील समाज मंदिराचे नूतनीकरण करण्यात आलं आहे. या समाज मंदिराचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तिलकनगर परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. गेल्या 6 वर्षापूर्वी माननीय आमदार मंगेश कुडाळकर साहेबांची ही मागणी आज पूर्ण या नागरिकांसाठी झालेली आहे. याबद्दल मला देखील समाधान आहे. मी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष असताना त्याला 8-8.5 कोटी रुपये मंजूर केले होते. या इमारतीचं भूमिपूजन देखील माझ्या हस्ते झालं होतं. मी कुडाळकर साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की आठवणीत ठेवून, असं सहसा होत नाही, आठवणीत ठेवून उद्घाटनाला देखील त्यांनी मला बोलवलं आणि नागरिकांचं प्रेम त्यांच्या बाबतीतलं आहे. मला पूर्ण खात्री आहे की भविष्यामध्ये देखील फार मोठ्या मताधिक्यानं मंगेशजी कुडाळकर हे विधानसभेवर पुन्हा निवडून येतील. गडचिरोलीमध्ये आज 10,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये झालं. उद्योगमंत्री म्हणून मी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आता गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा नसून उद्योगनगरी बनण्याच्या वाटेनं वाटचाल करतो आहे आणि ही आमच्या सरकारनं केलेली कमिटमेंट होती. आज या ठिकाणी मला खरोखरच अभिमान वाटतो आहे की आपल्या माझ्या मतदारसंघामध्ये तिलकनगर विभागामध्ये आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची दुरावस्थेमध्ये ही समाज मंदिर होतं आणि अनेक नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी चांगलं समाज मंदिराचं नूतनीकरण झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यावेळचे म्हाडाचे अध्यक्ष आपले उदय सामंत साहेब यांनी पहिल्याच बैठकीमध्ये हा निधी मंजूर केला आणि त्यानंतर लागलीच या कामाला सुरुवात झाली. आणि जवळजवळ आपण बघितलं असेल तर तळमजला अधिक 2 मजले ग्राउंड प्लस 2 अशा प्रकारची दिमागदार वास्तू या टिलकनगरमध्ये उभी राहिली आहे. हे या समाज मंदिराचा उपयोगच मुळे समाजासाठी आहे आणि मुळातच म्हाडाची ही वास्तू असल्यामुळे या ठिकाणी निश्चितपणानं समाजासाठी विविध घटकांसाठी विविध जे क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अशा सर्व व्यक्ती मंडळ संस्था हे निश्चितपणे या समाज मंदिराचा लाभ घेतील असं मला निश्चितपणे वाटतं. याप्रसंगी भाजपा उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष सुशाम सावंत, म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, म्हाडाचे कार्यकारी अभियंता राहुल वटकर, चंद्रकांत बनगर, दशरथ सकपाळ, स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.